शेरा सव्वा शेर याचा अर्थ आहे एकाला दुसरा वर वरचड भेटणे एका गावात एक श्रीमंत मनुष्य राहत असतो हा श्रीमंत असला तरी अत्यंत लबाड आणि कंजूस असा असतो याच्याकडे त्याच्या स्वभावामुळे कोणीच कामाला जात नाही पण ज्यांना काम हवे असते ज्यांना गरज असते असे काही लोक मात्र त्याच्याकडे अधूनमधून कामासाठी जात असतात असे व्यक्ती त्याच्याकडे कामाला गेले की तो त्यांना समोर एक अट ठेवतो आणि म्हणतो की तुम्ही माझ्याकडे काम केलं की आठ दिवसानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर मी तुम्हाला आठ दिवसाची मजुरीही देईन आणि वरून काही बक्षीसही देईन पैशाची गरज असल्यामुळे हे त्याच्याकडे आलेले असतात म्हणून त्याची अट मान्य करतात आणि कामाला सुरुवात करतात आठ दिवस पूर्ण मेहनतीने काम केल्यानंतर शेवटी ते जेव्हा पैसे मागायला जातात तेव्हा हा श्रीमंत मनुष्य त्यांना भलते सलते असे प्रश्न विचारतो कधी विचारतो आकाशात चांदणे किती आहेत त्या प्रश्नाचं काहीही उत्तर दिलं तरी ते चुकच आहे असं तो सांगे कधी माझ्या डोक्यावर केस किती आहेत कधी अन्य काही असे प्रश्न विचारून तो या मजुरांना भ्रमात टाकत असे कितीही मजूर त्याच्या इथे गेले तरी ते सर्व अशा प्रश्नांचे उत्तर देऊ न शकल्यामुळे किंवा त्या श्रीमंत माणसाच्या लबाडीमुळे परत आलेले होते गावातच राहणाऱ्या रामूला ही गोष्ट माहीत असते शेवटी तो ठरवतो की या श्रीमंताला आपण अद्दल घडवली पाहिजे आणि म्हणून तो त्या श्रीमंताकडे काम करायला जातो श्रीमंत त्याच्या समोर तीच अट ठेवतो रामू ती अट मान्य करतो आठ दिवस काम मेहनतीने करतो आणि आठव्या दिवशी जेव्हा पैसे मागतो तेव्हा हा श्रीमंत व्यक्ती म्हणतो हां सांग रामू माझ्या डोक्याचं वजन किती आहे चार किलो तो श्रीमंत म्हणतो अरे चूकाय चूक आहे रामू म्हणतो ठीक आहे आणि तिथून पैसे न घेताच घरी जातो घरी त्यांनी आधीपासूनच एक सुरा चांगला पजवलेला असा ठेवलेला असतो आणि एक तराजू देखील आणून ठेवलेला असतो तो सुरा आणि तराजू घेऊन थोड्या वेळाने त्या श्रीमंताकडे येतो आणि म्हणतो मालक मी हा तराजू आणलेला आहे आता या सुराने तुमचं डोकं कापतो त्याचं वजन करू ते बरोबर चार किलो भरलं नाही तर तुम्ही पैसे देऊ नका रामूचा तो अवतार बघून त्या श्रीमंताची घाबरगुंडी उडते आता रामू आपलं डोकं कापणार आपलं धड शिर वेगवेगळं करणार ही भीती वाटून तो रामूला म्हणतो अरे रामू रामू ठीक आहे मी तुला तुझे पैसे द्यायला तयार आहे रामू म्हणतो नाही मला फक्त माझेच पैसे नको ज्यांना ज्यांना तुम्ही फसवलं आहे त्यांचेही पैसे तुम्ही परत करा श्रीमंताला कळून चुकते शेराला सव्वा शेर भेटला आहे